कॉफीत मुक्ताच्या या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी आत्ता चहाच करायला घेतलाय. मी मागच्या आठवड्यात मागच्या 2 आठवड्यात एक पुस्तक वाचलेलं आणि त्या पुस्तकातली एक छोटी कविता होती ती मला खूप आवडली. तर ती मी तुम्हाला म्हणून दाखवते. दीर्घायुषी होण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी सगळ्यातलं थोडं थोडंच पण चवीने खा. रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठा आणि मग छानसं फिरून या. प्रत्येक दिवस प्रसन्न जगा आणि या प्रवासाचा आनंद घ्या. आपल्या मित्रांसोबत मैत्रीचा आनंद घ्या आणि प्रत्येक ऋतू आनंदाने साजरा करा. दीर्घायुष्याची ही गुपितं सांगणारी कविता मला मिळाली इकिगाई या पुस्तकात. मी आता मराठीत जमेल तसं या कवितेचं भाषांतर केलं, पण मुळात ही कविता म्हटली आहे जपानमध्ये ओकिनावा प्रांतात राहणाऱ्या एका आजीने, जिने वयाची 100 पूर्ण केली आहे. तर आजचा एपिसोड आहे या इकिगाई पुस्तकावर. इकिगाय म्हणजे अ रिझन फॉर बीइंग, आपल्या जगण्याचे कारण किंवा आपल्या जगण्याचा हेतू. जपानमध्ये जिरो ओनो नावाचे जगप्रसिद्ध शेफ आहेत, ज्यांची खासियत आहे सुशी बनवणं. सुशी म्हणजे ज्याचा मुख्य पदार्थ हा व्हिनेगर्ड राईस आहे आणि त्यामध्ये सी फूड असेल, भाज्या असतील, लोणचं असेल असे पदार्थ घातले जातात आणि रोल केला जातो. जिरो वयाच्या 7व्या वर्षापासून सुशी बनवतात आणि ते आता 94 आहेत, म्हणजे जवळपास 80 अधिक काळ ते सुशी बनवतात. आणि इतके वर्ष सुशी बनवून ते कधीच कंटाळलेले नाही आहेत की त्यांना त्या कामाचा उबग आलेला नाही आहे, कारण दररोज किचनमध्ये जाऊन एकाग्रतेनं सुशी बनवणं आणि एक्सपेरिमेंट करणं हे त्यांना आनंद देतं, कारण हेच त्यांचं इकिगाय आहे. जिरोनसारख्या व्यक्ती त्यांच्या कामात इतक्या घडून जातात की त्यांचं काम आणि ते स्वतः एक होतात. म्हणजे आपण आपलं आवडीचं काम करताना हरवून जात नाही का, तसंच. पण आपल्या बाबतीत काय होतं की आपण पैसे मिळवण्यासाठी नोकरी किंवा व्यवसाय वेगळा करतो, आपले छंद वेगळे असतात, आपलं समाजकार्य वेगळं असतं आणि आपलं अध्यात्म वेगळं असतं. यामुळे काय होतं की या कशाचाच आपल्याला मेळ बसत नाही आणि यातलं कुठलंच काम मनासारखं होत नाही. इकिगाय शोधताना या सगळ्या गोष्टींची सांगड घातली जाते. वर्षानुवर्षे अव्याहतपणे न कंटाळता न थकता एकच काम करत राहणं खरंच सोपी गोष्ट नाहीये, पण ते साध्य करता येतं. यासाठी त्या कामातली लय सापडावी लागते, फ्लो सापडावा लागतो. उदाहरण घेऊया की फोटोग्राफी. आपण कॅमेरा घेतो आणि प्रोफेशनल जसे फोटो काढतात तसे फोटो काढायचा प्रयत्न करतो, मग ते आपल्याला जमत नाही, झेपत नाही, मग ते आपण सोडून देतो. त्यातून काहीच साध्य झालेलं नसतं, ना आनंद मिळत ना समाधान, कारण आपण डायरेक्ट उंच उडी घेतलेली असते, अवघड टास्क घेतलेला असतो. आता हा फ्लो शोधायचा कसा? तर घेणारा टास्क इतकाही सोपा नको की आपण कंटाळून जाऊ आणि इतकाही अवघड नको की आपण ते करणं सोडून देऊ. यांच्या मधोमध आपल्याला पुरेसा चॅलेंज करणारा टास्क निवडायचा. आज मी फक्त एक्सपोजर ऍडजस्ट करायला शिकणार आहे. मग मी आपोआपच एक्सपोजर काय असतं याची सखोल माहिती घेईन आणि मग ते प्रॅक्टिकली करून बघेन, साधे साधे फोटोज काढेन. हे सगळं करतानाच आपल्याला त्या कामातली लय सापडू लागते, आपल्याला ते काम आवडू लागतं आणि यालाच स्टेट ऑफ फ्लो म्हणतात. आणि स्टेट ऑफ फ्लो मध्ये केलेली कामं ही दर्जेदार होतात. जपानी भाषेत निवृत्ती किंवा रिटायरमेंटला पर्यायवाची शब्द नाहीये, कारण त्यांच्या संस्कृतीत जोपर्यंत हातपाय चालू आहेत तोपर्यंत ऍक्टिव्ह राहणं, काम करत राहणं यावर त्यांचा विश्वास आहे आणि कदाचित हेच त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य असेल. मी सुरुवातीला जी कविता म्हटलेली त्याचा शेवट असे
की सुरकुतल्या बोटांकडे पाहून तुम्हाला वृद्ध झालोय याची जाणीव होईल, पण त्याने विचलित होऊ नका. बोटांना काम देत राहा, 100 वर्षे तुमच्याकडे येतील. हयाओ मियाझाकी नावाचे सुप्रसिद्ध ॲनिमेटर आहेत, जे 1985 पासून स्टुडिओ जिबलीमध्ये ॲनिमेटेड फिल्म्स बनवतात. स्टुडिओ जिबलीच्या सगळ्या फिल्म्स या पारंपरिक पद्धतीने बनवल्या जातात, डिजिटल पद्धतीने नाही. त्यांच्या फिल्ममधली प्रत्येक फ्रेम ही हाताने ड्रॉ केलेली असते. मियाझाकी यांनी 2013 निवृत्तीची घोषणा केली, पण घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी ते स्टुडिओमध्ये आले. त्यांचा काम करण्याचा एक कोपरा आहे, तिथे ड्रॉइंग शीट्स घेऊन बसले आणि त्यांनी ड्रॉइंग काढायला सुरुवात केली. ते आता 79 वर्षाचे आहेत. मला नाही वाटत की ते कधी रिटायर होतील, आणि हो पण नाही, कारण मी स्टुडिओ जिबलीच्या मूवीची खूप मोठी फॅन आहे. तुम्ही सुद्धा त्या फिल्म्स नक्की बघा. इकिगाय म्हणजे काय असतं किंवा इकिगाय सापडल्यावर काय होतं हे तुम्हाला त्या फिल्म्स बघून कळेल. जपानमध्ये ओकिनावा प्रांत आहे, जिथे जगातले सर्वाधिक शतायुषी लोक राहतात. इकिगाय ही संकल्पना त्याच प्रांतातून आली. मी मधी एक छोटी डॉक्युमेंटरी बघितलेली, ज्यामध्ये ओकिनावा मधल्या एक आजी वाढदिवस साजरा करायला आलेल्या असतात. त्यावेळेस त्यांना विचारलं की तुमचं इकिगाय काय आहे, तर त्यांनी उत्तर दिलं की हा वाढदिवस साजरा करणं. आहे त्या क्षणापासून विचलित न होणं याला जपानमध्ये इचिगो इचिई म्हणतात, बीइंग इन द मोमेंट. आपल्यातला विचारांचा गोंधळ कमी करण्यासाठी आणि या क्षणात राहण्यासाठी एक साधी सोपी टेक्निक आहे. टेक्निकचं नाव आहे 5 4 3 2 1. खूप साधी टेक्निक आहे. आपल्याला फक्त आपली 5 इंद्रिय वापरायची आहेत या क्षणात येण्यासाठी. सुरुवातीला मला 5 गोष्टी बघायच्या आहेत. तर मला पहिल्यांदा कढीपत्ता दिसतोय, कपडे वाळत घालायची दोरी दिसतीये, गाडी आहे, वाळलेलं पान आहे, आणि तिथे लॅम्प आहे गेटवरती, तो दिसतोय. आता मला 4 गोष्टींचा स्पर्श अनुभवायचा आहे. फरशीचं टेक्स्चर, त्यानंतर पानाचा स्पर्श, जमिनीला माझ्या पायाचा होणारा स्पर्श, आणि आता मला 3 गोष्टी ऐकायच्या आहेत. पक्ष्यांचा आवाज येतोय, वाऱ्यानं पान हलतंय त्याचा आवाज येतोय, आणि एक गाडी गेली रोडवरून. आता मला वातावरणातल्या 2 वासांकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. फणसाचा आला, या वातावरणातच एक गंध आहे, म्हणजे नुकताच पाऊस पडून गेला आहे, असा दमट दमट असा वास आहे, तर मला एक्झॅक्ट वर्णन करता येत नाही आहे त्याचं. आत्ता माझ्या जिभेवर कोणती चव आहे हे बघायचं आहे. मी पुरणपोळी खाल्लेली मगाशी, त्याची चव आहे जिभेवरती अजून. हा खूप इफेक्टिव्ह आहे एक्सरसाइज, कारण आता असं जाणवलं की आपोआपच माझ्या मनातले विचार कमी आले आणि मी या क्षणामध्ये आहे, आणि यालाच बीइंग इन द मोमेंट असं म्हणतात. इकिगाय शोधणं म्हणजे मोठंच असं तुमच्या जगण्याचा हेतूच शोधणं असं नाहीये. या क्षणाचा हेतू शोधणं हे सुद्धा इकिगाय आहे. आपल्या इथे म्हटलं जातं की 2 घास कमी खा, जपानी संस्कृतीत ही तसंच आहे. तिथली जेवण सर्व्ह करण्याची पद्धत खूप इंटरेस्टिंग आहे. आपल्या समोर एक ट्रे येतो, ज्यामध्ये 4 छोट्या प्लेट्स असतात आणि एक थोडीशी मोठी प्लेट असते. हा ट्रे समोर आला की भरपूर जेवण असल्यासारखं वाटतं, पण जेवल्यानंतर थोडीशी भूक आपल्या पोटात शिल्लक असते. निरोगी राहण्यासाठी ते हा 80% रूल फॉलो करतात. 80% रूल म्हणजे 80% पोट भरणं, 20% पोट रिकामं ठेवणं. जपानी संस्कृतीत असं मानलं जातं की जेवताना आपण इंद्रधनुष्य खातोय असं वाटलं पाहिजे. ओकिनावा मधल्या लोकांचं जेवण हे सप्तरंगी असतं. त्यामध्ये रंगीत भाज्या जसं की रेड बेल पेपर असेल, गाजर असेल, पालक असेल, टोफू असतील, पांढरा भात असेल, ब्राऊन भात असेल, ब्राऊन राईस असेल, मासे असतील, तर असं हे
रंगीत रंगीत पदार्थ त्यांच्या समोर वाढलेले असतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये जीवनसत्वाची कमतरता भासत नाही. तुम्ही तुमचा इकिगाय कसा शोधाल यावरचे बरेच व्हिडिओ इंटरनेटवरती आहेत, पण मला असं सांगू वाटतं की इकिगाय शोधणं हे बसल्या बैठकीत किंवा एका दिवसात होणारी प्रक्रिया नाही आहे. ही आयुष्यासोबत दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. तुम्हाला कधी हरवल्यासारखं वाटेल किंवा आपण काय करतोय आणि कशासाठी करतोय हे समजेनासं होईल, तेव्हा इकिगायकडे परत या. पुस्तक ऐकताना मला ज्या गोष्टी आवडल्या त्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या. हे ऑडिओ बुक मी ऐकलं स्टोरीटेल ॲपवरती. हा स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे. तुम्हाला जर फिजिकली पुस्तक हातात घेऊन वाचायचं असेल तर त्याची लिंक मी खाली दिली आहे आणि स्टोरीटेलची पण लिंक मी खाली दिली आहे. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.